मोठा खांद्यातील झोपडपट्टीला गेल्या महिन्यात लागलेल्या भीषण आगीत 8 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यात आग पीडितांच्या संसाराची राख झाली होती. या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी पनवेल महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने महापालिकेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला असून आग पीडितांना 19 जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि 2500 रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्यात आले. सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते मंगळवारी आग पीडितांना सढळ हस्ते मदत करण्यात आली. 23 मार्च 2018 रोजी मोठा खांदा येथील एका झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत 8 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. आग पीडितांना मदत म्हणून महापालिकेच्या वतीने धान्य, भांडी, चादर, प्लास्टिकचे साहित्य अशा 19 जीवनावश्यक वस्तू तसेच प्रत्येक कुटुंबास 2500 रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास सभापती प्रकाश पिनेदार, सार्वजनिक उद्याने व शहर सुशोभीकरण सभापती विकास खरत, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, महापालिकेच्या भंडार विभागाचे दशरथ भंडारे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती प्रकाश पिनेदार यांनी पनवेल महापालिकेच्या या उपक्रमाची अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली. मी ज्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी दुःख व्यक्त करतो, कारण की अशी घटना पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये याच्यापूर्वी देखील प्रभाग क्रमांक 17 आणि 19 यांचा मिळून जो वैधवाडी ही झोपडपट्टी त्या ठिकाणी आग लागली होती ना, तिथे देखील त्या ठिकाणी सगळी घरं ही जळून खाक झाली होती. त्या ठिकाणी देखील पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं त्यांना तातडीनं मदत मिळाली. या ठिकाणी 23 तारखेला आग लागून मदत मिळण्यासाठी थोडा उशीर झाला, परंतु इथल्या स्थानिक नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा त्याच्यामुळे या ठिकाणी इथल्या नागरिकांना ही मदत मिळत आहे. इथल्या स्थानिक चारही नगरसेवकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी पाठपुरावा केला आणि पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं या इथल्या लाभार्थ्यांना आज साहित्य वाटप होत आहे. त्याबद्दल इथल्या लाभार्थ्यांचं मी हे पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं साहित्य देऊन त्यांना काहीतरी थोडा हातभार लागेल असा हा उद्देश आहे. आणि या ठिकाणी मी बाकीच्या नागरिकांना विनंती करतो की तापमान फार मोठ्या प्रमाणामधलं सध्याचं असल्यामुळे आपली घरातील वीज जी काही चूल असेल किंवा आगीचं साहित्य असेल ते उन्हामध्ये ज्वलनशील पदार्थ जणू काही पेट घेणार नाहीत अशा पद्धतीनं काळजी घ्यावी. अशा पद्धतीमध्ये झोपडपट्टी वसाहतीमध्ये आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना एक झोपडपट्टी सुधारणा पुनर्विकास आणि सामाजिक विकास समिती सभापती या नात्यानं मी नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो.